आम्ही गावी गेलो असताना आता आज आल्यानंतर आम्हाला कळलं की तर सकाळी आल्यानंतर घर बघितलं तर घरचा दरवाजा तुटलेला दिसला आम्हाला. आज जाऊन पाहणी केली असता कळलं की तिथं सगळं मटेरियल डिस्कटलेलं आहे. ह्या अंदाजाने आम्ही पोलिसांना कॉल केला, त्यांनी पाहिले आता तर साधारणतः घरातले 30-40 हजार रुपये कॅश आणि 2-3 तोळे सोनं चोरीला गेले असं दिसलं आहे. अजून पोलीस पंचनामा चालू आहे, त्यात अजून काय असेल पूर्ण माहिती मिळेल, अजून पूर्ण तपास व्हायचा आहे पूर्ण. जाधव पार्क ओम गणेश नगर या ठिकाणी घरफोडी झालेली आहे. 7 तारखेला ते गावी गेलेले होते आणि आज परत आले तेव्हा त्यांना कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरफोडी केल्याचे लक्षात आलेले आहे. त्यांनी रोख कपाटात ठेवलेले 30 हजार आणि सोन्याचे दागिने चोरीला गेलेले आहेत. आपला श्वान कोल्हापूरचा आजारी असल्यामुळे सांगलीचा श्वान बोलवलेला आहे. श्वान आल्यानंतर त्यांनी जे हाताळलेला पर्स वगैरे आहेत त्याचा वास घेऊन गुन्हेगाराचा शोध घ्यायचा प्रयत्न चालू आहे. लोक जेव्हा गावी जात आहेत, आता मे महिन्याच्या सुट्टी आहेत, गावी जात आहेत, त्यांनी गावी जाताना रोख असेल ते बँकेत ठेवले पाहिजेत आणि सोनं असेल ते लॉकरमध्ये ठेवावं आणि शक्यतो पोलिसांना कळवून जावं की आम्ही गावी गेलो आहे, म्हणजे रात्रगस्तमध्ये आपल्याला त्या घराकडे लक्ष देता येतं. आणि कॉलनीमध्ये पण इतरांना सांगून गेलं पाहिजे की आम्ही गावी गेलेलो आहे, थोडं लक्ष ठेवा, थोडी सतर्कता बाळगली तर असे प्रकार आपण टाळू शकू. हा जो झालेला प्रकार आहे त्यात यांचं बरंच नुकसान झालेलं आहे, पण आपण प्रयत्नशील आहोत आणि लवकरच याचा तपास लावण्याचा प्रयत्न करत आहोत.